लातूर जिल्ह्याच्या औसा इथल्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या मृतदेहाची हेळसांड झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. सोमवारी इथं चाकूर इथल्या एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र जेसीबी मशीन मिळत नसल्याच्या कारणावरून मृतदेहावर 13 ते 14 तास अंत्यसंस्कारच करण्यात आले नाहीत. इतकंच नाही तर मृतदेहावर कापड टाकण्याचं सौजन्य देखील रुग्णालयाच्या प्रशासनानं दाखवलं नाही. त्याच अवस्थेत तो मृतदेह बेडवर पडून होता तर शेजारीच दुसऱ्या बेडवर रुग्णावर उपचार सुरू होते. अखेर जेसीबी उपलब्ध झाल्यानंतर त्या मृतदेहावर खड्डा खणून अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिकहून पुण्याला कोरोनाबाधित महिलेला उपचारासाठी घेऊन जाणारी अँब्युलन्सच चोरीला गेली. घारगाव इथं हॉटेल लक्ष्मी इथं ही अँब्युलन्स चालकानं उभी केली होती आणि तो पार्सल आणण्यासाठी निघून गेला. त्याचवेळी चोरट्यानं ही अँब्युलन्स पळवली. दरम्यान पोलिसांनी संगमनेरमधून ही रुग्णवाहिका शोधून काढली आणि आरोपीलाही ताब्यात घेतलंय. कोरोनाबाधित महिला सुरक्षित असून तिला पुण्याला उपचारांसाठी पाठवण्यात आलंय. मोबाईल फोन आणि लॅपटॉपच्या सहाय्यानं कोविड-19 बनावट रिपोर्ट तयार करणाऱ्या 2 आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 10 जोगेश्वरीमधून अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी कृष्णा डायग्नोसिस आणि लाईफ केअर लॅबच्या मूळ रिपोर्टमध्ये फेरफार करून बनावट रिपोर्ट तयार करत होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि पुढील तपास सध्या सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी पोलिसांनी आरटीपीसीआरचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक केली. राकेश कुमार वैष्णव आणि पित्तर देवासी अशी त्यांची नावं आहेत. प्रवास करण्यासाठी कोरोना टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे. ही दुखली प्रवाशांना 500 ते 600 रुपयांना असे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट देत होते. हिंजवडी पोलिसांनी त्यांच्याकडे बनावट ग्राहक पाठवला. त्याला मोबाईलवर कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात आला आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. नागपूरमध्ये कोविड सेंटरमध्ये चक्क नर्सच रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करत असल्याचं समोर आलं. यासाठी तिचा प्रियकर तिला मदत करत होता. या प्रकरणी नर्स ज्योती अजित हिच्यासह तिचा प्रियकर शुभम अर्जुनवार याला पोलिसांनी अटक केली आहे. ज्योती अजित ब्युटी बोरी इथल्या एका कोविड सेंटरमध्ये नर्स म्हणून काही दिवसांपूर्वीच रुजू झाली होती. तिथलं रेमडेसिवीर चोरून ती तो प्रियकर शुभम अर्जुनवार याला बाहेर विकायला द्यायची. पनवेलमधील तळोजा एमआयडीसीमध्ये असलेल्या परमशांतीधाम वृद्धाश्रमातील 58 वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर 2 कोरोनाबाधित वृद्धांचा मृत्यू झालाय. यातील 16 जणांवर कामोठीमधल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची स्थिती चिंताजनक आहे. 3 दिवसांपूर्वीच पनवेल महानगरपालिकेनं वृद्धाश्रमातील सर्वांची कोरोना टेस्ट केली. त्यानंतर 68 जणांपैकी चक्क 58 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात वृद्धाश्रमातील कामगार आणि चालकांचाही समावेश आहे. मुंबईतल्या बोरिवलीमध्ये महापालिकेच्या भगवती रुग्णालयात डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं. 15 डॉक्टर सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेच्या नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष संध्या दोषी यांनी डॉक्टरांना शिवीगाळ केल्याचा आरोप काही डॉक्टरांनी केलाय. त्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. एका रुग्णासोबत संध्या दोषी आल्या होत्या. त्यांनी त्या रुग्णाला तातडीनं आयसीयूमध्ये दाखल करायला सांगितलं. मात्र डॉक्टर दुसऱ्यांना तपासण्यात व्यग्र होते आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. पुण्यातल्या शेवाळवाडीतील योग हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. सध्या सुमारे 40 रुग्ण इथं दाखल आहेत. प्रशासनाकडे मागणी करूनही ऑक्सिजनचा पुरवठा होत नाहीये. त्यामुळे हॉस्पिटलला तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा अशी मागणी इथल्या डॉक्टरांनी केली आहे. नांदेडमध्ये महापालिकेनं 200 खाटांचं नवं कोविड सेंटर जलद गतीनं उभारलंय. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या कोविड रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. मंगल कार्यालयाची इमारत भाडेतत्वावर घेऊन हे सेंटर सुरू केलं. यात महापालिकेचेच आरोग्य कर्मचारी सेवा देणार आहेत. दरम्यान 200 खाटांचं जम्बो कोविड सेंटर असलं तरी सध्या केवळ 67 बेड्स असताना उद्घाटनाची घाई करण्यात आली अशी टीका विरोधकांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये 100 खाटांचं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलंय. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांनी त्याचं उद्घाटन केलं. फलटण उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटेंनी स्वखर्चातून हे कोरोना सेंटर उभारलं. इथं 28 ऑक्सिजन बेड 72 सर्वसाधारण बेड आहेत. या कोरोना सेंटरसाठी लागणारे वैद्यकीय अधिकारी मेडिकल स्टाफ औषधं रुग्णांना 2 वेळचं जेवण आणि नाश्ता अशी सगळी सोय मोफत करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना धोक्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नवे निर्बंध लागू करण्यात आले. त्यानुसार सोमवार मंगळवारी किराणा फळ आणि भाजी बाजार सुरू राहणार आहेत तर बुधवार ते रविवार औषधं पेट्रोल बँक सरकारी कार्यालय एमआयडीसी एवढंच सुरू राहील. बाकी सर्व व्यवसाय बंद असतील. 1 मेपर्यंत हे नवे निर्बंध लागू असतील. व्यापारी आणि प्रशासन यांच्यातल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात तहसील पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनानं विनाकारण फिरणाऱ्यांच्या अँटीजेन टेस्टची मोहीम उघडली आहे. आतापर्यंत 229 जणांची टेस्ट करण्यात आली, त्यापैकी 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यात. नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर ही कार्यवाही अशीच सुरू राहील असं प्रशासनानं सांगितलंय. कोरोना उपचारांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या सर्व बाबींसाठी राज्य सरकारनं एक समिती स्थापन केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या समितीत मुख्य सचिव, अर्थ विभागाचे सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव आणि आरोग्य विभाग सचिवांचा समावेश राज्य सरकारनं केलाय. राज्यातील कोरोना उपचारांसाठी लागणारी औषधं, रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स, ऑक्सिजन या सर्व बाबींसाठी ही समिती बनवण्यात आली आहे. सचिवांच्या या समितीला खरेदीचे सगळे अधिकार देण्यात आले. राज्यात कोरोना उपचारांसाठी आवश्यक गोष्टींची खरेदी ते करू शकतात. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कल्याण आणि लगतच्या भागातील परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतू लागले, त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकावर गर्दी दिसून आली. कल्याण शहरासह उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडीमध्ये अनेक छोटे मोठे कारखाने आहेत, तसंच बांधकाम मजूरही मोठ्या संख्येनं या भागात आहेत. लॉकडाऊनच्या धास्तीमुळे मुंबईतील अनेक कामगार आपल्या गावी निघालेत. अनेक परप्रांतीयांनी आधीच रेल्वेचं तिकीट काढून ठेवलं होतं, त्यानुसार मुंबईतल्या एलटीटी रेल्वे स्टेशन बाहेर अनेक परप्रांतीयांची गाडी पकडण्यासाठी गर्दी दिसून आली. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे